हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर राजशील सावंत तुमचं चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपण लिंगाचा आकार वाढवता येतो का या विषया संदर्भात माहिती घेणार आहोत। कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बऱ्याच पुरुषांना असे वाटत असते की त्यांच्या लिंगाचा आकार हा इतरांपेक्षा लहान आहे, त्यामुळे त्यांच्या मनात लिंगाच्या आकाराबाबतचा न्यूनगंड वाढीस लागतो। वृत्तपत्रातील लिंगवर्धक केंद्राच्या जाहिरातीत अशा लैंगिक गैरसमजांना खतपाणी घालत असतात। बऱ्याच वेळेला चार मित्र एकत्र आले असताना त्यांच्यात गप्पा मारताना लिंगाच्या आकाराबाबत विषय निघतो। अशा वेळी काही मित्र हुशारक्या मारण्यासाठी लिंगाचा आकार वाढवून सांगतात। त्यावेळी इतरांनी त्यांच्या लिंगाबाबत तुलना केल्याने त्यांच्यामध्ये सुद्धा न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते। त्याचप्रमाणे पोर्न पाहत असताना त्याच्यातील कलाकाराच्या लिंगाबाबत आपल्या लिंगाशी तुलना केली जाते। बहुतांश पोर्न हे पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये शूट केलेले असतात आणि तेथील कलाकारांची किंवा व्यक्तीच्या लिंगाचा आकार हा भारतीयांपेक्षा मोठा असतो। तसेच पूर्ण शूट करत असताना त्या कलाकाराने औषधे किंवा इंजेक्शनचा वापर करून लिंगाचा आकार तात्पुरत्या स्वरूपामध्ये वाढवलेला असतो। काही वेळेला जोडीदाराकडून लिंगाचा आकार लहान असल्याबद्दलचा उल्लेख केला जातो, त्यामुळे संबंधित व्यक्तीमध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते आणि अशा व्यक्ती लिंगाचा आकार वाढवण्यासाठी औषधोपचार घेण्याचा प्रयत्न करतात। बऱ्याच पुरुषांना असे वाटत असते की त्यांच्या लिंगाचा आकार हा अति हस्तमैथुन केल्यामुळे लहान झालेला आहे, त्यामुळे लिंगाचा आकार वाढवण्यासाठी अशा व्यक्ती भोंदू लिंगवैद्यूच्या फसव्या जाहिरातींना बळी पडतात, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते। लिंगवर्धक यंत्र किंवा व्हॅक्युम पंपच्या सहाय्याने लिंगाचा आकार वाढवण्याचा दावा काही भोंदू लिंगवैद्यू करतात, परंतु अशा यंत्राच्या सहाय्याने लिंगाकडे होणारा रक्तपुरवठा तात्पुरत्या स्वरूपामध्ये वाढवता येतो, परंतु अशा यंत्राच्या सहाय्याने लिंगाचा आकार वाढवता येत नाही। तसेच काही वेळा की पेनिस रिंगच्या सहाय्याने लिंगाचा आकार वाढवण्याचा दावा काही डॉक्टर्स करत असतात, परंतु अशा रिंगच्या वापराने लिंगाचा आकार वाढू शकत नाही। काही तज्ञांकडून असा सल्ला दिला जातो की मोहरीचे तेल किंवा विशिष्ट क्रीमचा वापर केल्याने लिंगाचा आकार वाढू शकतो, परंतु या दाव्यातही अजिबात तथ्य नाही। एक गोष्ट तुम्हाला नमूद करावीशी वाटते की कोणत्याही ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी किंवा युनानी औषधांच्या सेवनाने किंवा लिंगवर्धक यंत्राच्या सहाय्याने लिंगाचा आकार वाढू शकत नाही, ही गोष्ट सर्वांनी ध्यानात घ्यायला हवी। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा किंवा तुम्ही हा व्हिडिओ शेअरही करू शकता। तसेच अशा प्रकारची माहिती तुम्हाला भविष्यात हवी असेल तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।